मंत्रालयामधल्या आजच्या दिवसभरामधल्या घडामोडींबद्दल बैठकांबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत मंत्रालयामधून आहेत. राजू, कविता पाहतो आपण नवीन सरकार स्थापन होऊन जे आहे ते 24 तास सुद्धा उलटलेले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मॅरेथॉन बैठका होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मागच्या सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारच्या ज्या अजेंड्यावरती विषय होते त्याच्यावरती जे आहे त्या विशेषतः जे आहे ते निर्णय होताना पाहायला मिळतात. काल जे आहे शपथविधी दोघांचा झाला आणि त्यानंतर तात्काळ जे आहे ते मंत्रालयामध्ये मंत्रालयाची बैठक झाली आणि मंत्रालयाच्या बैठकीमध्ये दोन महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेण्यात आले. जे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला जलयुक्त शिवार योजनेचा जो आहे तो पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला होता. कुठेतरी महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ह्या संपूर्ण योजनेवरती जी आहे ती चौकशी लावण्यात आलेली होती आणि बरोबर पहिल्याच दिवशी जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी या योजने जे आहे ते पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. आणि दुसरा म्हणजे मुंबईतील मेट्रोचा विषय होता. मेट्रोमधील आरेमधील मेट्रोचं कारशेट जे आहे याच्यावरती विषय मोठा गाजलेला आपल्याला पाहायला मिळाला. शिवसेनेचं सगळ्यांनी विरोध केला होता आणि पहिल्याच कॅबिनेटला जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी जे काही मेट्रो स्टेशन आहे ते आरे कॉलनीतच होणार अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे दोन निर्णय झाले होते. आणि सध्या आता जे आहे ते राज्यामध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण हा मुद्दासुद्धा गाजताना मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. यावरून अनेक जे आहे ते टीकाटिप्पणीसुद्धा झालेली आहे. आणि आज याचाच आढावा बैठक जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या केबिनमध्ये घेतली. त्यामध्ये ओबीसी नेते उपस्थित होते, सगळे अधिकारी जे आहेत ते उपस्थित होते. नेमकं ओबीसी राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी आता जे काही सुनावणी होणार आहे त्यामध्ये हा संपूर्णपणे डेटा द्यायचा आहे, इम्पेरिकल डेटा द्यायचा आहे, त्याचा आढावा घेण्याचं जे आहे ते काम केलेलं आहे. त्यामुळे हा तिसरा मुद्दा झाला. आणि आता सध्या राज्यामध्ये 2 दिवसापासून पावसाचं जे आहे ते प्रमाण वाढलेलं आहे. राज्यामध्ये आपत्ती येऊ जर आली तर नेमके काय उपाययोजना असल्या पाहिजेत या अनुषंगाने जी आहे ती बैठक बोलवलेली आहे. या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, तिन्ही दलाचे अधिकारी आहेत आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये करणारे सगळे अधिकारी आहेत, मुख्य सचिव आहेत, या सगळ्यांची बैठक सुरू आहे. म्हणजे 24 तासामध्ये हे 4 महत्त्वाचे जे आहे त्या बैठक आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते ऍक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आज दिवसभरामधला हा सगळा घटनाक्रम होता. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राजू, एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.